कोपरगाव शहरात एक दुर्दैवी घटना घडली असून दोन युवकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील SHM कॉलेजमध्ये 12वी कॉमर्समध्ये शिक्षण घेत असलेले 4 विद्यार्थी कोणालाही न सांगता अचानक गोदावरी नदी कुंभारी या ठिकाणी पोहण्यासाठी गेले. पोहता येत नसल्या कारणाने चौघही बुडू लागले. दोन युवकांना वाचविण्यात यश आले आहे, परंतु दोन युवक बुडून मयत झाले आहे. मयत झालेले विद्यार्थी साईनाथ लांडे निवारा कोपरगाव व सार्थक सोनवणे लक्ष्मीनगर कोपरगाव येथील रहिवासी आहे. तर यात बचावलेले विद्यार्थी अक्षय चौधरी धरणगाव व ऋषिकेश अगळावे कोपरगाव. या अल्पवयीन मुलांनी पुढचा मागचा काही न विचार करता नदीत पोहण्याचे कृत्य केले, परंतु ही घटना युवकांच्या माता पित्याला नरक यातना देऊन गेलेली आहे. मयतांचे कुटुंब टाहो फोडून रडत होते. मयत युवकांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले होते. या युवकांसोबत काय घडले, हे युवक कसे काय बुडाले अद्याप ते समजू शकले नव्हते. डी न्यूज, शैलेश शिंदे.